नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा डॉट टी लर्नर आणि एक्सेल स्टडीच्या भारताचा भूगोल सामान्य ज्ञान या व्हिडिओमध्ये मी अजय ठाकरे तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलसंबंधी विचारले जाणारे सामान्य ज्ञानाचे सर्व प्रश्न बघणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करू हा व्हिडिओ आपण महा डॉट टी लर्नर डॉट कॉम या वेबसाईटवरून रेकॉर्ड करत आहोत याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील एकूण प्रमुख बंदरांची संख्या किती म्हणजेच भारतात जेवढे बंदर आहेत त्यापैकी प्रमुख बंदर किती तर ते आहेत तेरा म्हणजेच उत्तर नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणती नदी भारतीय द्वीपकल्पीय नदी आहे तर कृष्णा ही नदी भारतीय द्वीपकल्पीय नदी आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता भारतातील वीज निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे तर कोडसा हा भारतातील वीज निर्मितीकरिता लागणारा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे त्यानंतरचा प्रश्न सर्वात लांब किनारपटी लाभलेला देश कोणता तर कॅनडा हा देश जगातील सर्वात लांब किनारपट्टी लाभलेला देश आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील कोणते दोन राज्य खनिजाचे सर्वाधिक साठे आढळतात तर बिहार आणि ओडिसा या दोन राज्यात लोह खनिजाचे सर्वाधिक साठे आढळतात त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कुठल्या गाटातील राज्यात भारतातील एकूण कोळसा उत्पादनाच्या नव्वद टक्केपेक्षा जास्त कोळसा उत्पादन होते तर बिहार ओडिसा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या नव्वद टक्केपेक्षा जास्त कोळसा उत्पादन होते त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणता पिकास वृक्षारोपण पीक असे म्हणतात तर नारळ या पिकास वृक्षारोपण पीक असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कुण्या देशात ॲल्युमिनियम आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या वस्तूंचे सर्वाधिक उत्पादन केले जाते तर अमेरिका या देशात ॲल्युमिनियम आणि त्यापासून मिळणाऱ्या वस्तूंचे सर्वाधिक उत्पादन केले जाते त्यानंतरचा प्रश्न भारतातील एकूण लोकसंख्येचे किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तर भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण नदीचा उगम पश्चिम घाटातून होत नाही तर महानदी या महत्त्वपूर्ण नदीचा उगम पश्चिम घाटातून होत नाही त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते क्षेत्र किंवा प्रदेश भूकंप होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे म्हणजेच भूकंप प्रवण क्षेत्र आहे तर ते आहे गंगा ब्रह्मपुत्राचे खोरे त्यानंतरचा प्रश्न भारतात एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे तर भारताच्या एकूण भूभागापैकी एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे त्यानंतरचा प्रश्न निसर्गाच्या संतुलनासाठी देशात कमीत कमी किती टक्के भाग हा जंगलाने म्हणजेच वनाने व्यापलेला असला पाहिजे तर तो आहे पंचवीस टक्के म्हणजे भारतात जेवढी काही किंवा देशात जेवढी काही जमीन आहे त्यापैकी पंचवीस टक्के जमिनीवर जंगल किंवा वन असलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो तर ब्रह्मपुत्र सिंधू आणि सतलज या तीन नदींचा उगम तिबेटमधून होतो त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पिकांना प्रति हेक्टरी जास्तीत जास्त पाण्याची गरज असते तर ऊस या पिकाला प्रति हेक्टरी सर्वात जास्तीत जास्त पाण्याची गरज असते त्यानंतरचा प्रश्न भारतातील सर्वात जुनी तेल रिफायनरी म्हणजेच खनिज तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे तर तो आहे दिग्बोई आसाममध्ये त्यानंतरचा प्रश्न भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती किंवा भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता तर तो आहे अरवली तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे काही महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि त्याचसोबत त्यांचे उत्तरं हे सर्व आपण भूगोलसंबंधी घेतले याचसारखे खूप काही प्रश्न आपण आधी पण घेतलेले आहेत त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये दिलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल त्याचसोबत इथं जे रायटिंग दिलेली आहे रेटिंगसुद्धा तुम्ही मला देऊ शकता तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर इथं पाच स्टार देऊ शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ब्लॉगवर जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद